आज आपण आवळ्याची गोळी करणार आहोत, चटपटीत आणि पचनासाठी पण चांगली असते आणि चवीला पण छान लागते. तर अशी चटपटीत अशी आपण गोळी, आवळ्याच्या गोळ्या तयार करणार आहोत. 1/2 किलो आवळे घेतलेत, हे धुवून घेतलेत आणि पुसून पण घेतलेत. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आता एका भांड्यात मी पाणी गरम केलं आहे, त्याच्यावर ही चाळणी ठेवलेली आहे, त्याच्यावर आपल्याला आता हे आवळे ठेवायचे आहेत. आणि याच्यावर झाकण ठेवून आपण हे वाफवून घेणार आहोत. 10 मिनटं झालेले आहेत, मध्यम आचेवर मी हे वाफवून घेतलेत आणि ते चांगले शिजलेत. आता आपण हे काढून गार करून घेणार आहोत. आता आवळे गार होत आहेत, तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया. हे सेंधव मीठ आहे, म्हणजे काळं मीठ. ही दालचिनीची पावडर आहे आणि वेलची आहे. 3 वेलची मी अशा ओबडधोबड कुटल्या आहेत. आता हा मसाला आपण त्या आवळ्याच्या गोळीत घालणार आहोत. तर आता आपण हा मिक्स करून घ्यायचा. आता आवळे थोडेसे गार झालेत, आपण काढून घ्या. सहज निघतात हे. असं सगळं बिया काढून आपण आता हे मिक्सरमधून बारीक करणार आहोत. आता आवळ्यामधल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आता आपण हे मिक्सरमधनं अगदी बारीक वाटून घेणार आहोत. आता हे एकदम मी बारीक करून केलेलं आहे. आता कढईमध्ये आपण जे आवळे बारीक केलेले आहेत ते घालतीये मी. आता याच्यामध्ये मी गूळ घालतीये, गुळाची पावडर. आणि आपल्याला हे अगदी घट्ट असं आटवून घ्यायचं आहे. गूळ घालताना जेवढा आपण आवळ्याचा गर आहे तेवढा गूळ मी इथे घेतला होता. तो गोड कमी जास्त ज्याला जसं आवडतं त्याने तसा गूळ घालायचा. थोडंसं खाऊन बघायचं, आंबट वाटलं तर गूळ परत घालायचा. पण शक्यतो जेवढा गर आहे तेवढा गूळ घेतला म्हणजे ते व्यवस्थित होतं. खूप गोडही होत नाही आणि खूप आंबटही होत नाही. आता हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागले तरी पण पूर्ण गोळा झाला पाहिजे, म्हणजे मग त्याच्या आपल्याला गोळ्या करता येतील. आता हे जे आवळ्याचं मिश्रण आहे ते आता घट्ट झालं आहे. आता मी गॅस बंद करते. असं गोळा झालं मग मी गॅस आता बंद करते. आता हे मिश्रण मी बाउलमध्ये काढलं. आता हे पूर्णपणे मी गार होऊ देणार आहे. आता याच्यामध्ये आपण मगाशी जे केलं सेंधव मीठ, दालचिनी पावडर आणि वेलची हे आपण याच्यामध्ये घालतो. आता याच्या आपण छोट्या छोट्या गोळ्या करणार आहोत. आणि आता ही पिठी साखर घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये आपण असं घोळवून घेणार आहोत. आता या गोळ्या मी सगळ्या केल्या आहेत आणि अशा पिठी साखरेत ठेवल्या आहेत.
आता मी परत एक दुसरी प्लेट घेतली आहे आणि या वाटीत मी परत पिठी साखर घेतलेली आहे. त्याच्यात परत आपण एक एक गोळी अशी पूर्णपणे त्याला कोट करायचं आणि वेगळ्या डिशमध्ये ठेवायची. अशा मी आता सगळ्या गोळ्या करून घेणार आहे आणि नंतर या सुकल्यावर मग त्याला एखाद्या बरणीत किंवा डब्यात ठेवायच्या. या ॲसिडिटी झाल्यावर पण खाल्ल्या तरी ॲसिडिटी कमी होते, तसेच अपचन झालं तरी पण ही एक गोळी खाल्ली की आपल्याला बरं वाटतं. आता मी अशा सगळ्या गोळ्या पिठी साखरेत घोळून घेते परत एकदा. आता आपली आवळा गोळी थोडी सुकली पण आहे, तर मस्त तयार झालेल्या आहेत. आणि अजून 1-2 तासांनी त्या पूर्णपणे अशा कडक होतात, तेव्हा मग आपण डब्यात भरून ठेवायच्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स देऊन नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आणि व्हिडिओच्या खाली जे बेलचं बटन आहे ते जरूर दाबा, कारण की मग तुम्हाला माझ्या वेगवेगळ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल. म्हणून बेल आयकॉन प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशालीच इझी रेसिपीमध्ये.